हा लोणावळ्यातला प्रसिद्ध गांधी चौक, अर्थात या रस्त्याचं नाव महात्मा गांधी मार्गच असणार. रोज हजारो लोक महात्मा गांधींच्या मार्गाने जातात, म्हणजे हा रस्ता तुडवत जातात आणि गांधीजी हातात काठी धरून फक्त पाहत राहतात. आणि ही आहेत आपल्या कथेतली मुख्य पात्र, म्हणजे आपलीच माणसं. यांचीच तर गोष्ट आपण आता पाहणार आहोत. हे जे जरासे वयस्कर दिसतात ना, विजार आणि बंडी घातलेले, भाऊ टेलर्स. आता टेलर्स म्हटल्यावर भाऊचे हात आणि पाय दोन्ही शिलाई मशीनवर चालायला हवेत. पण झालंय काय की रेडीमेड कपड्यांची फॅशन आली आणि टेलरिंगचा धंदा बसला. रिकाम टेकडा भाऊ आता कंट्री मारतो. आता सुद्धा तो देशी दारूचं दुकान केव्हा उघडेल याची वाट पाहतोय. एकदा का त्यांनी कंट्री मारली आणि त्याची जीभ चालली की गडबड झालीच. नमस्कार. अरे दारू सोड, मी बघ दारू सोडून दिली आहे, एक तास फक्त मग पिणार. चला सिद्धू. ए सिद्धू. सिद्धू अजून आला नाहीये. काय आई शाराम आहे बघा. नाही ते सलामच. एक धागा सुखाचा, शंभर धागे दुखाचे. हे गाणं सला आपल्याला एकदम फिट आहे. शंभर धागे दुखाचे. काय आयुष्य आहे आपलं? कपडे शिवा, दारू पिया, दारू पिया, कपडे शिवा. काय आयुष्य आहे? अरे कुत्रा. कुत्रा चाललाय पोलिसाला घेऊन. काय साला कुत्रा नशीबवान आहे, काय काम नाही करत काय नाही, नुसता असा बसतो बस. पण नशीब बघा, काय पाहिजे ते मिळत. मटन पाहिजे मटन, चिकन पाहिजे चिकन, याला म्हणतात नशीब. देवाने मला विचारलं पुढच्या जन्मी तू कोण होणार, मी सांगणार पोलीस कुत्रा. ए कुत्रा कोणा म्हणलास रे? आता कुत्र्याला कुत्राच बोलणार, आणखी काय बोलणार. काय रे कुत्रा कोणा म्हणला? कुत्रा होतात पाहिजे. कुत्रा बोल ना. पोलिसाला कुत्रा बोलतो, परत बोलला तर लक्षात ठेव. आता कुत्र्याला कुत्रा नाही बोलणार तर काय बोलणार. हे असं होतं माझं, काय बोललं ना की मार पडतोच. आता आपण ठरवलं यापुढे काही बोलणार नाही, गप बसणार, काय पण होऊ दे. आणि हा इस्त्रीवाला कदम. भाऊ बोलला की मार खातो, पण कदम न बोलताच मार खातो. कदमचं आयुष्य म्हणजे एक न धुतलेला आणि इस्त्री न केलेला सदराच. दिवसभर दुसऱ्यांच्या कपड्यांवर इस्त्री फिरवत राहतो आणि स्वतःच्या आयुष्यावर रडत राहतो. घरात कटकट करणारी कांगावाखोर बायको आणि दर सहा महिन्यांनी सासरकडून काहीतरी मागणी घेऊन माहेरी येऊन मुक्काम ठोकणारी लेकुरवाळी पोरगी. बायकोच्या आणि पोरीच्या भांडणात नेहमी कदमचीच इस्त्री होते. भांडण कोणाचंही असो, पण इस्त्री होते ती कदमचीच. नमस्कार कदम. हे पहिलं करा. कदम अर्जंट कडक इस्त्री मार, पार्टी मीटिंगला जायचंय. आज मॅडम येणार आहेत मीटिंगला, कपडे बघूनच पार्टीचं तिकीट मिळालं पाहिजे बाग. ए आधी मी आलोय. काय रे पार्टी तिकीट घेऊन काय करणार? तुझी पार्टी काय जिंकणार आहे वय? तुझी पार्टी तर हरणार आहे. माझ्या पार्टी बद्दल भलत सलत काय बोलला ना, चपलेनं हाणीन तुला. अरे तुझ्या पाया चप्पल आहे की बुटायचे बघ, मग मला चपलेनं हाण. असू देत ना, या कदमची चप्पल उसनी घेऊन तेनं हाणीन तुला. काय रे कदम देणार ना? कदम आणि चप्पल तुला कशा पाहिजे दिल तो? तो देणार म्हणजे देणार. खबरदार कदम, माझ्याशी गाठ आहे. कदम काढ बोलो ना काढ. कदम पुन्हा सांगतो तुला, धंदा करायचा काय नाही इथं, नाही म्हणजे नाही. कदम काढ बोलो ना काढ. कदम. आणि हा केबल पवार, म्हणजे याचं नाव आहे संतोष पवार, पण याचा धंदा आहे केबलचा.
त्यामुळेच सगळे त्याला केबलच म्हणतात. सीधी उंगलीचे घी निघत नसेल तर ती टेढी करायला तो मागे पुढे पाहणार नाही. मित्रांसोबत मैफल जमली की केबलचं विमान लगेच हवेत जातं आणि मग त्याची डायलॉग बाजी सुरू. आणि अशा वेळी हमखास केबल आपल्या खास इंग्रजीत बोलतो. केबलवर लागणारे इंग्रजी सिनेमे त्याला जाम आवडतात, स्पेशली त्यातले लव्ह सीन. वा वा वा, बघितलं का बाबूराव, खरं तर आजची तरुण पिढी किती बिघडलेली आहे. हा पोरगा किती सुसंस्कारी आहे बघा. वा, खरं तर याचं अभिनंदनच करायला पाहिजे. ही उघडी नागडी पोस्टर कशी टराटारा फाडून टाकली त्यानं. ए गप्या म्हाताऱ्या गप. अरे हे पोस्टर बघून मी सिनेमा बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये एक बी सेक्सी सीन नाही, म्हणून हे पोस्टर फाडतोय. हा सिद्धार्थ आपल्या कथेचा नायक, हुशार आणि मेहनती, एकदम एक्सपर्ट मेकॅनिक. हा फक्त गाड्याच नाही तर आपल्या मित्रांची बिघडलेली आयुष्यही दुरुस्त करतो. हे पहा, भाऊला सावकाराच्या गुंडांपासून वाचवणं हे सिद्धार्थचं रोजचंच काम असतं. आणि हे पाहिलं, कदमच्या तब्येतीची काळजी कदम पेक्षा किंवा त्याच्या बायकोपेक्षाही सिद्धार्थलाच जास्त असते. केबलला लग्नाचे फायदे व तोटे सिद्धार्थ शिवाय कोण समजवणार. मित्रांमध्ये तो हिरो आहे पण घरात काय. किती वेळा तुला सांगितलं जेवढाचं ताट असं आपटू नये, त्याने अपमान होतो अन्नाचा. अच्छा, अपमान. तुम्ही तुमच्या रिकाम टेकड्या मित्रांवरती पैसे उधळता, त्यांना पैसे उसने देता, त्यांना दारू पाजता, तेव्हा नाही माझा अपमान होत. इतर बायका मला वांझोटी म्हणतात तेव्हा माझाही अपमान होतो. मग अगं, पाचच वर्ष झाली आहेत आपल्या लग्नाला, आज ना उद्या होईल मूल. हे बघ, चार पैसे जमले ना की आपण शहरात जाऊ आणि चांगल्या मोठ्या डॉक्टर कडून उपचार करून घेऊ आपण. हा, आपण नाही, तुम्ही. माझं सगळं व्यवस्थित आहे, कळलं. हा, डॉक्टरांनी कदमला ताकीद दिली आहे रोज सकाळी फिरायला जाण्याची आणि इतर तिघे त्यांना कंपनी देतात. त्यांच्या तंगीतल्या जीवनप्रवासाच्या उतार चढावामध्ये त्यांना बांधून ठेवणारा सुखाचा एकच धागा होता, मैत्रीचा, फक्त या क्षणापर्यंत. एकदा काय झालं. अच्छा, म्हणजे तुझ्या तरुणपणी. कशाला वयाची आठवण करून देतोस रे. ते एकदा काय झालं. म्हणजे दोनदा काय झालं, मगाशी एकदा आणि आता एकदा, असं दोनदा झालं की नाही. तू कपरे. तर मी असं ट्रेन मधून चाललो होतो, रात्र होती, मला झोप लागली. अच्छा, सकाळी उठलो आणि असे डोळे चोळत होतो. कसे कसे डोळे कसे चोळले. हे असे डोळे काढले आणि चोळले असे. जोक सांग तुम्हाला. बरोबर. शेजारच्या मुलाला विचारलं कोणतं स्टेशन आ गया. काय जोक, फालतू जोक आयला म्हणे. गप. इस्त्री तापायच्या आधीचा कपडे प्रेस करतो. म्हणजे संपलाय कुठे. अच्छा अच्छा, मला वाटलं संपला की. सॉरी सॉरी सॉरी. हा, तर ना ऍक्सिडेंट. ऍक्सिडेंट नाही रे, जोक सांगतोय. अरे तिकडे ऍक्सिडेंट झालाय तो बघा. आयुष्यात भयानक आहे रे, केवढं तरी. आपली हे सावकाश हळू हळू असते असते. अरे तो जिवंत आहे की मेलाय ते बघा आधी. ए भाऊ थांब. अरे हे बघा काय.
माझ्या पायाशी आली. पैशाला हात नको लावू. अरे अरे हात लावल्याशिवाय कसं मोजू. चला मोजी मोजी. ए इकडे इकडे इकडे. मोजण्याची गरज नाही. एका बंडलात 100 नोटा असतात, म्हणजे प्रत्येक बंडल 1 लाखाचं आहे. हे 1000 एवढस बंडल 1 लाखाचं. हे बघा, या 0 रुपयाची नोट आहे. काय बघू बघू, 0 रुपयाची नोट. अंगठा उचल. हजार. काय माणूस केवढे पैसे. अरे इतके कपडे सुद्धा मी इस्त्री केले नाहीत अजून. या आपला तो लक खुल गया. आता मी माझं आयुष्य बदलून टाकेन. अरे माझ्या आयुष्यात एवढी धाग्याची रिवर सुद्धा पाहिली नाही. एक कोटी, दोन कोटी, तीन कोटी, 4 कोटी, 5 कोटी. इस्त्री घेणार मी मोठी. आणि या पैशानी मी एका इंग्लिश पोरीशी लग्न करणार. अरे नोटाना कलर लागेल. अरे बापरे, अरे तू पोरीशी लग्न करणार, मी असे पैसे उधळणार. हे भाऊ केबल काय मूर्खासारखं चाललंय. जरा गप्प बसा की, विचार करायला जरा वेळ द्या. ही गाडी पुण्याहून मुंबईकडे चालली होती आणि त्यात एवढे पैसे. एवढे पैसे कदाचित राजकारणी पुढाऱ्याकडे तरी असतील किंवा अंडरवर्ल्ड डॉनकडे. आपले पैसे गायब झाले म्हटल्यावर ती लोक काही गप्प बसणार नाही. त्यांना पहिला डाऊट येणार इथल्या स्थानिक लोणावळ्यातील लोकांवर. एव्हाना त्याच्या माणसांनी आणि पोलीस दोघांनी पैशाचा शोध सुरूही केला असेल. पण मी काय म्हणतो सिद्ध्या, आपण त्या पोलिसांना यातले 100-200 रुपये देऊन त्यांना गप्प बसूया ना. हो गप्प बस. अरे पोलीस आणि अंडरवर्ल्ड मधली लोक मूर्ख आहेत का? 7-8 दिवस शोध घेऊन मग ते गप्प बसतील असं तुम्हाला वाटत? नाही बरोबर आहे सिद्धू, तुझं बरोबर आहे. आपण काय करूया, हे पैसे ना कुठेतरी लपवून ठेवूया आणि रात्र झाली की बाहेर काढूया. कस? अरे सिद्धू काय ते स्पष्ट सांग ना बाबा. अरे सगळे एवढे पैसे बघून आमचं डोकं चालेन असं झालंय. हे बघ भाऊ, पोलीस आणि अंडरवर्ल्ड वाले 2-4 महिने तरी शोध घेतील, त्यामुळे आपल्याला 6 महिने या पैशाला हात लावता येणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या वागण्या बोलण्यात जराही बदल होता कामा नये. जर आपल्या बोलण्यातून काही उलट बाहेर गेलं आणि त्यांना संशय आला तर पोलीस आपल्याला उलट करून मारतील. मग तोपर्यंत हे पैसे ना माझ्याकडे ठेवूया. भाऊकडे हे पैसे जर का ठेवले ना तर भाऊ दारू पिण्यासाठी रोज 1000 रुपयाची नोट काढेल. मग नाही नाही ऐकाय, हे पैसे आपण कोणाच्याही घरात ठेवायचे नाही तर मग आपण सगळे एकमेकांवर डाऊट घेऊ. अरे पण एवढे पैसे आपण ठेवायचे कुठे? चौकात. आपल्या चौकात गांधीजींचा पुतळा आहे ना, आज रात्री त्या पुतळ्यासमोर जी पायरी आहे ना तिथे खड्डा करू आणि लपवून ठेवू. चौकात पैसे असल्यामुळे आपल्या सगळ्यांचं लक्षही राहील आणि कुणाला डाऊट पण येणार नाही. 6 महिने झाल्यानंतर मग आपण तिथून पैसे काढू, पण हे काम आज रात्रीच झालं पाहिजे. चल चल लवकर दे ना.
बद्दल कुणीही कुठेही काही बोलायचं नाही. कदम बायकोलाही सांगायचं नाही. आपापल्या घरी जा. या तिघांनी धीर धरला पाहिजे. 6 महिने भाऊला नेहमीच पैशाची तंगी असते. कदमचा जावई कायम आवासून असतो. आणि केबल, केबल तर हावरटच आहे. सगळ्यातून निभावलो तरच पैसे मिळतील. कमू, समजा आपल्याकडे खूप पैसे आले तर काय करशील? एक झाडूवाली बाई ठेवीन आणि मी मस्त आराम करीन. नाही, आपण दूर कुठेतरी जाऊ, एक छोटस घर बांधू. तिथे मी माझं मोठं गॅरेज टाकीन.
मग त्या मोठ्या गॅरेज मध्ये भाऊ येईल पैसे उसने मागायला. सकाळ सकाळी चढली का तुम्हाला न पिता? एक अमू, आज मी मस्त मूड मध्ये आहे, अशी रागू नकोस ना. तुला सांगतो, काल आम्ही चौघ एक दारू डोसत बसले असणार, दुसरं येत काय तुम्हाला? काय ग अशी का रागवतेस? सुरुवातीला लग्न झालं तेव्हा किती प्रेमाने वागायचीस माझ्याशी. तेव्हा तुम्हीही असे नव्हता. तुम्ही दाखवलेल्या स्वप्नांमध्ये मी छान रंगले होते, पण आता त्याच्यातून मी जागी झाले आणि माझ्या लक्षात आलंय तुम्हाला मी नाही, तुमचे मित्र जास्त प्रिय आहेत. तसं नाहीये, आपण बघितलेली सगळी स्वप्न पूर्ण होतील बघ. आधी मूल जन्माला घाला, मग बाकीची स्वप्न बघा. शेवटी फिरून फिरून विषय मुलाकडेच येतो. कदम, हे कदम, चल मॉर्निंग वॉकला चल. कदम कुठे आहे? चला घरला आले असतील तर भेटतील ना. व म्हणजे रात्री घरी झाला नाही? नाही ना. गेला कुठे? इथे पण नाही आलाय. गेलेत कुठे सगळे? भाऊच्या दुकानाला तर कुलूप आहे. भाऊ, हे भाऊ, भाऊ खाली ये, लवकर खाली ये. हा आलो आलो. अरे सिद्धू आला. ए त्याला पण उठाव. पहिला माणूस बघितला जो डोक्यात भूत घालतो. हे चला उठा उठा. हे कर उठ चला. हे सिद्धू आला सिद्धू आला. हे उठा चल. अरे उठा उठ. हे चल उठ चल चल. तो बोंब मारतो. चल 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 लवकर चल. काय झालं ते कशाला आरडा ओरडा करतोय? आलो आलो. ए संपत, चार कटिंग पाठवतो पाठवतो. थोडा वेळ लागेल, दुकान आताच उघडलंय. रागवायला काय झालं? भाऊच्या घराला कुलूप. तुझ्या घरी गेलो तर बायको म्हणते हे रात्रभर आलीच नाही, ती रात्रभर जागीच. इथे येऊन बघतो तुम्ही तिघे ह्याच्या घरी झोपलाय. तुम्हाला मी बजावलं होतं ना की तुमच्या चालण्या बोलण्या वागण्यात जराही बदल नको म्हणून. तुम्ही जर असे वागलात ना तर संशयी लोकांना आणि पोलिसांना पण, मग बसा आयुष्यभर तुरुंगात रडत किंवा भाकऱ्या मोडत. अरे पण तू केवढ्या मोठ्या, अरे पण तू केवढ्या मोठ्यानं ओरडलास? जीव गेला असता माझा. मला वाटलं पोलीस आले की काय. मी पण घाबरलो. घाबरला होता म्हणे काय? हे आमचा राजू, आमचा राजू का रुसला? हे राजू, हे आज काय बोलत नाहीस? हे रागवलंस कशाला? तुम्ही काल पैसे चोरले ना? काय रे, तुला कसं कळलं आणि तू कोणाकोणाला सांगितलेस? राजू मला सांग, कोणी चोरले पैसे? काल मी चहा घेऊन भाऊच्या दुकानात गेलो होतो तेव्हा माझ्या खिशात 500 रुपयाची नोट होती. दर आठवड्याला डब्यात 500 रुपये जमा करतो मी. काल मी डब्यात ठेवायला 500 रुपये घेतले होते, पण भाऊच्या दुकानातून आलो तेव्हा माझ्या खिशात नोटच नव्हती. भाऊंनी चोरलेत माझे पैसे 10 रुपयाला. अरे भाऊंनी चोरले नाही काही. तू काल भाऊच्या दुकानात चहा द्यायला गेला होतास ना, तेव्हा तुझ्या खिशातून ते 500 रुपये पडले होते आणि तू निघून गेलास.
मग भाऊने ते सांभाळून ठेवले होते. हे बघ, हे तुझे 500 रुपये है ना, भाऊने का चोरले नव्हते. हा साहेब तुमची कटिंग. अरे काय रे पोरा, काय झालं? माझे 500 रुपये सापडले, डब्यात टाकून येतो. लय बेझाल, एक मिनिट एक काम कर. हे बघ, हे 2 कटिंग आहेत की नाही समोरच्या दुकानात जाऊन दे आणि लवकर यायचं बरं का. नाही काय संपत, आज राजू एकदम खुश दिसतोय. वय वय, अनाथ आहे बिचारा, पण स्वतःच्या गावात अनाथ आश्रम बांधायचं म्हणतोय आणि ते यासाठी 500-500 रुपये जमा करतोय. वा, नाही तर आजकालची पोरं काय. बरोबर आहे, पण 500-500 रुपये कवा बांधायचंय पोरगा अनाथ आश्रम? काही का असेना, एवढं बारखं पोरग, त्याचा उद्देश मात्र खूप चांगला आहे. एक 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 मिनिट एक मिनिट होप होप आ जाऊ दे, ये मागे गे, चल गे. मोबाईल कुणाचा आहे ते करायला पाहिजे. हा बोल, पोचलास काय? इन्स्पेक्टर शशिराज पाटोळे बोलतोय. इन्स्पेक्टर, मी मोहिते बोलतोय. हा मोबाईल तुमच्याकडे कसा आला? नमस्कार मोहिते साहेब, गाडीचा ऍक्सिडेंट झालाय आणि ड्रायव्हर ऑफ झालाय. गाडी आपली आहे का मोहिते साहेब? गाडी कुठे आहे पाटोळे, आणि ऍक्सिडेंट कुठेशी झालाय? लोणावळा बायपास जवळ सकाळी पहाटेच. एक काम करा पाटोळे, तुम्ही तुमचा पंचनामा वगैरे काय ते कायदेशीरित्या करून घ्या. गाडीत काय काय सापडलं? साहेब या मोबाईल शिवाय आणखीन काहीच नाही. पाटोळे म्हणजे तुम्ही सोलापूरचे का हो? हो. अरे म्हणजे तुम्ही आमचेच की? आता एक काम करा पाटोळे, बोला. तुमच्या पंचनाम्यामध्ये मोबाईल सापडला असं दाखवू नका, हरवला असं समजा. आणि आत्ताच आपलं हे बोलणं, हा फोन ठेवला ना की विसरून जायचं काय. आणि हा एकदा वेळाच वेळ काढून मुंबईला या ना. अहो आपण एका गावाकडचे, जरा जीवाभावाच्या गोष्टी करू, बसू जरा काय. नक्की ठीक आहे ना? चल काहीतरी खेळतो, आता घ्यायचं तर लागणार पण घेतो. चल गप गप, चल खेळाव तुम्ही. हे काय इस्त्री मारलं सर? काय काय ठीक आहे नको मला खेळ. बाबा काय बुद्धिबळ खेळतो काय? ती ऍक्सिडेंट झालेली गाडी इकडेच येते. अच्छा पोलीस पण आहे. कदम थरथरू नको, खेळत राहा, घाबरू नकोस. सिद्धू पोलीस इकडेच येत आहेत. ठीक आहे आपण पत्ते खेळत राहूया, घाबरू नको. तुमच्यापैकी सिद्धार्थ कोण आहे? इथे कोण नाही. मी सिद्धू, मी सिद्धू. तुम्हाला साहेबांनी बोलवलंय. काय झालं? हा ते काय येत आहेत. नमस्कार साहेब, काय झालं साहेब? सिद्धू एक ऍक्सिडेंट झालेली कार आहे, ती थोडे दिवस तुझ्या गॅरेज मध्ये ठेवायची. एवढंच ना? ठेवा ना, नो प्रॉब्लेम, ठेवा प्लीज. पण कुणाचा ऍक्सिडेंट झालाय? अरे हायवेवर च्या यायला दारू पिऊन गाड्या हाणतात आणि आमच्या मागे कटकटी लावतात.
ते इन्शुरन्सचं लपडं क्लिअर होईपर्यंत जरा तुझ्या गॅरेज मध्ये ठेव. हा नो प्रॉब्लेम, ठेवा ना प्लीज प्लीज. तुम्ही चहा घेणार साहेब? चहा नको रे बाबा, बरेच काम आहेत. अरे साळुंके चल पटापट, अरे बघत काय बसलायस, चल ए उतरव, चल रे, घे या, चल रे सोडा दी. चहा आहे ना दुबई? सलाम वालेकुम. काळजी करू नका सर, कुठल्याही प्रकारची बातमी कुठल्याही वर्तमानपत्रात येणार नाही याची खबरदारी मी घेतो. ओके सिद्धू आला. इधर पेपर वाचा, बातमी आली का बघा. अरे पहिलीच बातमी काय? काय दारू स्वस्त होणार, ऍक्सिडेंटची बातमी बघ बोलतोय. आली आहे का? काही नाही रे, याच्यात फक्त चार ओळीची छोटीशी बातमी आहे बघ. कदम तुझ्या पेपरात बघ. आता हा पेपर बघू. छे, दोन्ही पेपरात बातमी नाहीये. नाहीये? इकडे पण एक छोटा अपघात झाल्याची बातमी आहे. पैशाचा काही उल्लेख आहे? नाही बुवा, काही नाही. चला बरं झालं, कुठेच काही नाहीये. चला आपापल्या कामाला लागूया. बर का सुट्टी घेतली आज? नाही ना. बर आता चल येतो. नाही तुझ्याकडे ठेव. नाही ना थांब, आठवलं ही औषधं द्यायची राहिली ना. अरे केवल काय रे, मुंबईवरून परत कधी आला? हा काय आताच तुझ्याकडे माझं काम होत रे. काय रे? नाही काय, मुंबईला तुझ्या भरपूर ओळखी आहेत ना रे. हा तर मला दुकानासाठी एक गाळा पाहिजे. किती पैसे पडतील भाऊ? काय झालं? अरे केबल तेरे बस की बात नाही आहे रे. नाही कळलं नाही मला. चल. अरे कमीत कमी 25 लाख रुपये लागतील. फक्त 25 लाख देतो नाही अर्चात काय, 25 लाख दिले तुला. केबलच मुंबईत आता ऑफिस झालं पाहिजे. अरे सिद्धू आपण काय बोलतो, याला ना मुंबईत दुकानासाठी जागा विकत घ्यायची. काय झालं असेल? अरे हा काय पण बोलतो. अरे याच्याकडे संध्याकाळी जेवणाचे वांदे आणि हा दुकान घेतो म्हणे टाइमपास करतो तुझा. तू काय विश्वास ठेवतो? चल काहीतरी सारखं बडबडून नकोस. 25 लाखाच्या बाता मारतो. तुझ्याकडे अचानक 25 लाख आले कुठून? पण ते आपले आहेत ना. मग अशी तुम्हाला मी काय सांगितलं होतं, लोकांना संशय येईल असं वागू नका म्हणून. जरा डोकं डोकं ठिकाणावर ठेवा. बर जा. बॉलिवूडमध्ये अल्पावधीत यश मिळवणाऱ्या अभिनेत्री तशाच्या राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडीवर. उकेला जनतेचा उद्वेग म्हणजे नक्षलवाद, राज्यपाल SC जमीन यांचं खळबळजनक विधान. मीटर बंद असताना हे रेडिंग घेण्याचे प्रकार, तसंच भारनियमनाच्या काळातही रेडिंग फोटो घेण्याचे प्रकार चालू आहेत. किती चॅनल बदलताय रिमोट घेऊन चालूच आहे. जर एक चॅनल बघा की कटकट नसती. थांब ग, अग कुठे ऍक्सिडेंट वगैरे झालाय काय ते पाहतो. काय मेली वंगाळीच्या लोकांचं वाईट बघतीया? तसं नाही ग, कुणाचे तरी 2-4 कोटी रुपये हरवलेत वगैरे असं असावं का? कुणाचे तरी 2-4 कोटी हरवतील आणि ते तुम्हाला सापडतील. आता बस करा, लई येळ झाला रोज तेच 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 तेच. माझे डोळे दुखायला लागले नसते.
सिद्ध्या सिद्ध्या काय रे आज इतकं काम करतो झालं झालं अजून तुझं झालं झालं संपलं हे बघ चल लवकर चल या अरे आता आपल्याला काम करायची गरज नाही एवढं अरे नाही आपलं ते आहे ना अरे तुम्हाला 24 तास तेच दिसत काय रे हजार वेळा तुम्हाला सांगितलं त्याबद्दल बोलू नका तरी पुन्हा तेच लोकांना संशय येईल आणि मग अडकू आपण सगळे तेव्हा कळेल तुला चल लवकर चल दुसरा काही विचार नाही तुम्हाला चल लवकर चल कशासाठी आपलं ते लगेच तयार तू हा चल चल ना काय चाललंय तुझं अरे हो बाबा दार बंद नको करायला हा बाबा पहिलं हे बंद कर क्या भया अरे किधर पड्या तू एकदम डोसकं फुटाय हात तुटाय हे अचानक ऐसा कैसा हो गया अरे का कहे भैया जी उ दिन सुबह सुबह हम रास्ते पे एक्सीडेंट देखे और तुरंत हवालदार को इत्तला किए फिर तो शाम को हवालदार हमको थाना में बुलाई के हमार इतनी पिटाई की कि हमार हाथ पैर तोड़ दिए और पूछत रहे कहाँ है पैसा अब कोनो पैसा कैसा पैसा ये तो राम जी ही जाने अरे भैया जी भलाई का तो जमाना ही नहीं रहा हमारी इतनी धुलाई की कहत रहे मार देंगे जान से मार देंगे चलत है भैया जी जय राम जी की हाँ जय राम 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 जी की जय जय पाहिलीस भैया की अवस्था ही अवस्था आपली पण होऊ शकते आता आपल्याला सांभाळून राहायला पाहिजे साहेब इथे तसं काही खास असं संशय घेण्यासारखं दिसलं नाही बहुतेक पैसे ह्या गावात नसावेत हां दोन गोष्टी मला दिसले इथे एक ना केबल नावाचा एक माणूस आहे त्याचं गांधी चौकात एक छोटंसं दुकान आहे तो परवा मला मुंबईला किती लाखापर्यंत जागा मिळेल याची चौकशी करत होता आणि दुसरं टिपूगडे नावाचं एक गरीब सलूनवाला आहे त्याच्या मुलीचं परवा धूमधडाक्यात लग्न झालं या दोन घटना मला जरा संशय घेण्यासारख्या वाटल्या बाकी तसं काही नाही हे बघ केवळ काय तू तरुण आहेस मी तरुण आहे तुझं अजून लग्न पण व्हायचं हे बघ जरा धीर धरला ना आपण त्या लाईफमध्ये फुल मजाच मजा आणि जर आपण घाई केली ना तर आपली हालत त्या दूधवाल्या भैयासारखी होणार फटके ते काय नाही मी स्वतःला सांभाळेन माझे पैसे देऊन टाक मला मुंबई मध्ये मोक्याच्या ठिकाणी जागा घ्यायची समजता नाही तू यार मैं आणि तू काय रे त्या माणसाला विचारत होता मुंबईला जागा कितीला मिळते तुला कळतं का तुला अरे कोणाला कळलं तर काय होईल कळतं का तुला त्याला काय होतंय अजून पेपर मध्ये पण कुठं लिहून आलेलं नाही मला वाटत कुणी कंप्लेंट केली राजा ज्याचे पैसे असतील तो लक्ष ठेवून असेल ना आपल्यावर कोणावर गावावर संपूर्ण तुझ्यावर कोण लक्ष ठेवणार म्हणजे तू ते पैसे मोटर सायकल वरून घेऊन पळून गेलास तर मी काय तुझा चेहरा बघत बसू काय तुला आपल्यावर विश्वास नाही तू माझे पैसे देऊन टाक अरे नाही तर मी भाऊला कदमला दोघांना नाव सांगणार तुझं हे बघ आपलं ठरलेलं आहे 6 महिने त्या पैशाला टच करायचं नाही मी देणार नाही 6 महिने आधीच सांगतो सिद्ध्या मला पैसे पाहिजे हे बघ काय कॉलर सोड तू पैसे दे ना मी कॉलर सोडतो तुला सांगतो कॉलर सोड नाही तू मला पैसे दे कॉलर सोडतो तुला शेवटचा सांगतो कॉलर सोड काय शेवट तू सांगतो पैसे दे मी कॉलर तू सोडतो सांगितलं आपल्या कॉलरला हात लावायचा नाही म्हणजे ना लावायचा आपल्याला आवडत नाही दिस जातील दिस येतील भोग चरल सुख येईल देवा लवकर भोग संपू दे रे संपणारच आहेत आता थोड्याच दिवसासाठी मग पैसेच पैसे मग दुकान हॅट आपलं दुकान ते दुःख सरल दिस येतील अरे
अरे सोडा, अरे तुम्ही दोघ आत कसे? जर तुझ्या घरात ताळा न खोलता आतमध्ये घुसू शकतो तर तुझ्याकडून पैसे वसूल करू शकतो, समजलास? नाही नाही, तुमच्या शेठला सांगा, थोड्या दिवसात मी तुमचे सगळे पैसे परत करतो. असं अंगणात काय पैशाचं झाड लावलंय काय? थोड्या दिवसांनी त्याला काही नोटा लागणार आहेत काय? अंगणातल्या झाडाला नाही, महात्मा गांधीच्या पुतळ्याची शपथ घेऊन सांगतो, मी सगळे पैसे लवकर परत करतो. आज तुला लास्ट वॉर्निंग द्यायला आलोय. पुढच्या आठवड्यात येईन, तेव्हा जर तू पैसे नाही दिलेस तर तू आणि तुझं दुकान गेलं म्हणून समज. हे बरं आहे, बोललं तरी मारतात, नाही बोललं तरी मारतात. मरू दे, आपलं दुकान उघडलं काय? यांच्याकडून शिकलं पाहिजे, दुकान बंद असताना आत कसं जायचं ते. भवानीचा टाइम होता म्हणून आता तोडलं असते केकाला. काय भाऊ, काय झालं एवढं घाबरायला? तू मला वाटलं ते गुंड आलं की काय? गुंड? हा नाही, मला नाही कळलं. अरे ते शेठची माणसं आली होती आणि प्रसाद देऊन गेली वर. चला, माझं सुद्धा सिद्ध्या बरोबर भांडण झालंय. तुझं? हा कशावर? हेच हे साला पैशाचं लपड. भाऊ त्या सिद्ध्याचं काहीतरी केलं पाहिजे, आता माझा विश्वास नाही राहिला त्याच्यावरती. अरे काय झालंय काय तुला? अरे आता कुठे आपल्याला लक्ष्मी दिसते? अजून आपल्याकडे आली पण नाही, त्याच्या आधी तुम्ही भांडताय काय भाऊ? बरं झालं आला असतो, काय भांडता रे लहान मुलासारखे? चल हात मिळव. भाऊ मी नाही, तोच माझ्याशी भांडला, त्याने माझी कॉलर धरली होती. काय रे असे भांडता तुम्ही? मी तुझा मोठा भाऊ आहे ना, मग माझं ऐकायचं. चल हात मिळव. अच्छा, म्हणजे आता भाऊचं कोण ऐकत नाही तर? आता कटिंग आणि रात्री मीटिंग. सलाम अलेकुम साहब. साहेब मी तुमचं काम केलं, मी कसून चौकशी केली, पण तुमच्या अपोजिट गँग मधल्या कुणाचाही याच्याशी काही संबंध आहे असं मला वाटत नाही. नाही नाही, त्यांची आधीच तीनात तंतरली आहे, त्यांचाही संबंध वाटत नाही. साहेब मला असं वाटतं की दूधवाला जाण्या अगोदर तिथे तिसरीच व्यक्ती कुणीतरी गेली आहे आणि तिनेच ती बॅग हडप केली. पण काळजी करू नका साहेब, त्याला पातळातून सुद्धा शोधून काढीन मी. साहेब तुमचं काम झालं की मी तुम्हाला कळवतोच, पण जरा आमच्यावरही कृपादृष्टी ठेवा. आम्हालाही तुमची दुबई बघावीशी वाटते, कधीतरी आमचंही विमान तिकडे उतरवा म्हणजे झालं. खुदा हाफिज. उघडदार देवा नमस्कार बाबा. कटम्या काय रे, हे काय इसरी एकदम थंड? कोळसे संपले की पैसे संपले? आता इस्त्री पेटवायला मन नाही लागत गड. अरे अरे ताटात पुरणपोळी आहे, घास घेता येत नाही असं झालंय बघ. अरे 1.5 कोटीचा मालक असून दुसऱ्याच्या कपड्याला इस्त्री करायला लागते, साला आपलं नशीबच असं आहे, दैवानं दिलंय पण नीट नाही दिलं गड्या. आणि आता तू दुकानाचं भाडं मागतोय. भाडं? ते रात्री जरा जास्त टाईट होतो ना म्हणून मागितलं भाडं, बाकी काय नाही. खरंय, प्याल्यावर माणूस खरं बोलतो ना, हे पण खरंय ना. तुझं तरी काय चुकलं म्हणा,
इन्कम नसताना मला दुकान फुकट द्यायचं म्हणजे? अरे नाही रे, खरंच माझ्या मनात तसं काहीच नव्हतं. पण कदमे तुला खरं सांगू, माझ्या सुद्धा त्या गळ्यापर्यंत पाणी आलंय. काहीतरी केलं पाहिजे आपल्याला. आपण एक काम करूया, आपण सगळं सिद्धूला समजावून सांगू आणि सगळे पैसे वाटून घेऊ. अगदी माझ्या मनातलं बोललं आहे ना. खरंय, आपल्या मग पोलीस नाही कोण नाही, कशाला उगाच थांबायचं. मग तू एक काम कर, तू ताबडतोब केबलला घेऊन ये, आपण आत्ताच्या आता निकाल लावूया. ओके चल चल चल. संपत दादा, कोणाचं तरी पाकिट पडलं बा इकडे, खूप भरलंय. बघू आण इकडे. चल ज्याचं असेल त्याला देऊन टाकू. तू एक काम कर, पहिल्या गॅरेज मध्ये दोन कटिंग देऊन ये, लवकर ये. चाय थंडी आहे भाऊ. खेळ कोणाला दैवाचा कळला, असो तू असो कुणी असो, दैव लेखना कधी कुणा कळला, दैव लेखना कधी कुणा कळला. अरे भाऊ काय रे भाऊ, सॅड सॉन्ग गाऊ नको रे. का रे? आता आपले सॅड दिवस संपणार आहेत. अरे हे काय काय, तू देशी पितो? अरे मी इंग्लिश आणली. काय सांगतो, काय सांगतो, मी पण तुझ्या आणले. काय हे फेकून दे आता, नवीन 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 क्या बात है. भाऊ तुला गंमत सांगू का, जुन्या कपड्यावर पाणी मारून इस्त्री फिरवली की मस्त दिसत, तसं आपल्या आयुष्याचं होणार आहे बघ. अरे हो रे कदम, पण तो सिद्धी आहे ना, मधी टांग घालतोय ना. चला एका बाजूला पैशाने भरलेली बॅग आणि दुसऱ्या बाजूला आपलं भिकारड आयुष्य आणि याच्या मधोमध सिद्ध्या उपाय. ते काय नाही ठरलं, आज कैची घ्यायची आणि दोन तुकडेच करून टाकायचे. भाऊ आज मॅटर खल्लास करून टाकायचा. आर या पार, शाबास. तू जा आणि सिद्ध्याला घेऊन ये. येस आर या पार. एक मिनिट, हे जरा बाहेर पार कर. अरे बाहेर टाकून दे, आता इंग्लिश पाहिजे ना. येस फक्त इंग्लिश. इथेच कुठेतरी पडलं वाटतं. काय साहेब काय शोधताय? अरे मगाशी चहा प्यायला आलो होतो, माझं पाकिट ठरवलं वाटतं. कोणत्या रंगाचं आहे? अरे माझी उलट तपासणी घेतोस तू? फटत चहा देता देता लोकांचे खिस्से कापता का रे? चल चल काढ माझं पाकिट. आओ साहेब, तुम्ही तिकडे पाकिट विसरून गेला होतात आणि मला चोर म्हणताय. मारू का कानफटीत, पाकिट मारतो ते मारतोस आणि वर तोंड करून बोलतोस. अरे राजूला कोणतरी मारतय, चल बघूया. चोरी करतो पोरका तसा नाहीये. गरीब आहे पण चोर नाही. अरे संपत काय झालं? साहेब पोरांना माझं पाकिट मारलंय. अरे नाही नाही साहेब, मारू नका त्याला. अय चाय पिऊन गेले आणि पाकिट इथेच विसरून गेले. या पोरांना उचलून माझ्या जवळ दिलं. हे बघा. एक 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 मिनिट. हे पाकिट तुमचंच आहे कशावरून? म्हणजे नाही, म्हणजे याच्यात तुमचं काही ओळखपत्र आय कार्ड वगैरे असं काही नाहीये? नाही. बरं ह्यात किती पैसे आहेत सांगू शकाल? पैसे नाही ना. बघा इन्स्पेक्टर. नाही ना, चल निघून. हे बघ हे पाकिट ओळख पटवून घेऊन जा, नाहीतर ज्याला तापडलं त्याला पक्षी दिलं जाईल. चल निघून. अहो दुसऱ्याचं पाकिट घेऊन मी काय करणार, त्यापेक्षा ज्याचा आहे त्यालाच देऊन टाका. हे पण बरोबर, बघितलंस किती प्रामाणिक माणसं आहेत. आणि तू ह्या मुलाला मारलंस वर, आता इथून निघ, नाही तर ह्या मुलाला आता तुला मारायला सांगेन. चल निघ. चला निघा आता. आमची पण अशीच केस आहे. त्याचा न्याय तुम्हीच करा, काय आमच्या चौघांकडे नाही. अरे आधीच ते किती त्रासलेत, त्याच्यात अजून ताप कसला देतोस? काही नाही हो, जरा जास्त झाले म्हणून. तुम्ही तुमचं काम करा. बडबड बसतो, सांगतो कमी पाहिजी. बोलू दे यार, मला बोलू दे. दारूच्या नशेत आपलं भांड फोडत होतास त्या पोलिसासमोर. हे बघ सिद्धू,
या पैशाच्या थंगीनं जाम कंटाळून गेलोय रे. काही सुचत नाही मला, काही सुचत नाहीये. मी काय म्हणतो आपण सगळ्यांच्या पैशाची वाटणी करून टाकूया. हा सिद्ध्या, मी काय म्हणतो आपण पैसे वाटून टाकू ना सगळ्यांचे. बाबा मी आता मी काय सांगतो ते तुला कळणार नाही, तू काय बोलतोस ते तुला कळणार नाहीये. एक काम करूया आपण, उद्या बोलूया. हे बघ, हे माझे उन्हात पांढरे नाही झाले. म्हणजे भाऊ म्हणतात मला भाऊ. मी माणसं चांगली ओळखतो. तुझी नियत फेरत चालली आहे. माझे पैसे देऊन टाक. तू माझ्यावर अविश्वास दाखवतो? माझ्यावर? हो. चल आता तर मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. आपण उद्या सकाळी बोलू, ते पण सगळे शुद्धीत असताना. उद्या नाही, काय बोलायचं ते आता बोल ना. बाहेर पोलीस आहे ना. मग आपण पोलिसांना इकडे बोलू. तो पोलीस खूप चांगला आहे. त्याला आपण विचारू, तुझ्याकडे कोणी कंप्लेंट केली आहे का 4 कोटी हरवल्याची? नसेल तर आम्ही चौघ वाटून घेतो. काय तुला कळत का तू काय बोलतोस ते? मला कळत आहे, तुला कळत नाहीये. मी आता सगळा फैसला करतो. ओरडू नको, ओरडू नको. अरे गप ना बाबा, दारू तर नसेल वाट लावशील. पोलीस गप्प बस. पोलिसाला पोलीस भाऊ 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 पोलीस इकडे येतो. ऐक, तू एक काम कर, पोलिसांना ना बाहेरच्या बाहेर अडव, त्यांना पटव आणि पाठवून दे त्यांना. चला अरे भाऊ, गप्प बस, गप्प गप्प बस ना भाऊ. तू त्याचे पाय धर. बस गेला पोलीस. हो गेला. सोड त्याला आता. बोंबल म्हणा पाहिजे तेवढं बोंबल. बोंबल पाहिजे तेवढं. आई शपथ, दारू पिऊन सगळं भांड फोडलं असत. हे भाऊ आता बोंबल ना भाऊ. भाऊ भाऊ काय झालं? काय झालं रे भाऊ? अरे काय झालं? केबल केबल अरे कदम काय झालं? अरे भाऊ पडला. भाऊ काय झालं? भाऊ टॅक्सी बोलवा. टॅक्सी टॅक्सी बोलवा. सांग लवकर. टॅक्सी काय झालं? काय टॅक्सी आली? टॅक्सी आली. चल बस केबल बस. चलो ड्रायव्हर, चलो ड्रायव्हर बस पुढे जाणार. जल्दी जल्दी चलो. जे काय घडलं ते आपल्या तिघांनाच माहिती आहे. त्याबद्दल बाहेर कुठे काहीही बोलू नका, नाहीतर आयुष्यभर जेलमध्ये सडावं लागेल. मिळालेले पैसे सगळे
मातीत कुजून जातील. पण भाऊला मारलं ना. वेड्यासारखं काही बोलू नकोस कदम. तो एक ऍक्सिडेंट होता. मी आणि केबलने त्याचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला होता. नाही नाही, मी फक्त पाय पकडले होते. अच्छा, म्हणजे मी त्याचं नाक दाबलं म्हणून श्वास कोंडून मेला भाऊ असं म्हणायचं तुम्हाला? हळबोल. तर मग त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट का करू दिलं नाहीस? मूर्खासारखं काय बोलते तुम्ही दोघं. त्याला जेव्हा टॅक्सीत घातलं तेव्हाच तो मेला होता. पण हे जर लोकांना सांगितलं असतं ना तर लोकांना संशय आला असता. म्हणून हॉस्पिटलमध्ये जाण्याचं नाटक केलं मी. आणि काय रे, हे नाटक मी फक्त मला एकट्याला वाचवण्यासाठी केलं होतं. तुम्हा दोघांनाही वाचवलं ना मी. बापरे सिद्ध, पण खरंच आपण भाऊला नाही ना मारलं रे? अरे यार, तो एक ऍक्सिडेंट होता सांगितलं ना तुम्हाला. हळू बोल ना. हे बघ, जे झालं त्याला आपण काही करू शकत नाही. अरे पण त्याच्यावर जे कर्ज आहे ते आपण फेडून टाकू. हा, अरे त्याच्या आत्म्याला शांती तरी मिळेल. आपण भाऊचे पैसे परत करू, पण त्यासाठी आपल्याला थोडे दिवस थांबावं लागेल. ठीक आहे. हा ठीक, चला चला. हो, वाईट झालं. मी तर म्हणते पीडा गेली एकदाची. सतत आपलं सिद्ध्या 50 रुपये दे, सिद्ध्या 100 रुपये दे, आणि तुम्ही आपले तयार खिसारी कमा करायला. ये दोस्ती हम नहीं छोडेंगे म्हणत. जाऊ दे ना, असतात दिवस एकेकाचे. जेव्हा भाऊचा धंदा जोरात होता तेव्हा माझं गॅरेज सुरू करायला त्यानेच पैसे दिले होते. एकदा मदत करायची आणि 100 वेळा वसूल करायची. बरे, या पैशांचं करायचं काय तर दारू ढोसायचा. घरात रडायला बायका पोरं सुद्धा नव्हती त्याच्या. मेलेल्या विषयी वाईट साईड बोलू नये. त्या बिचाराचं दुःख करायला दुसरं कोण आहे आमच्याशिवाय? मग बसा दुःख करत. आणि आठवण येते म्हणून आणखीन 4 ग्लास ओता घशात. कदम, अरे माझे कपडे घरी पोहोचवणार होतास. अहो, आमचा भाऊ गेला ना हो, त्यामुळे 2 दिवस दुकान बंद होत. काय झालं होतं रे भाऊला? नाही, कुणीच काही केलं नाही. काय बोलतोयस? म्हणजे कुणीच काही करू शकलं नाही. पण तुझा खूप चांगला मित्र गेला. पण भाऊ मेला कसा? सिद्धूने त्याच नाक दाबून श्वास बंद केला की खरोखरच ऍक्सिडेंट झाला? मेंदूला घड्या पडले. आता इस्त्री मारून काय उपयोग? केबल, केबल, ए मला वेळ नाही, मी खूप बिझी आहे. आय डोंट टाइम. ए काय वेळ लागला का तुला? असा काय होतं लहान मुलासारखा? अरे बाबा, मला मुंबईला जायचंय ना, त्या धावपळीची प्रॅक्टिस करतोय मी. बर बर, तुझ्याकडे 1000 रुपये सुट्टे आहेत का? 1000 रुपये? हे तुला गांधी चौकात सापडे करे? नाही नाही, ओळखीची वाटते म्हणून बोलतोय मी. माझ्या मालकाने मला सुट्टे आणायला सांगितले असतील तर सांग, नाही तर उगाच वेळ खोटी करू नको. चला इकडे. ए राजू. हो, आलो आलो. हा आलो. हो हो, मला मारू नका. तुमचं
तुमचं तुम्हाला घ्या 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 अहो काय झालंय काय काय चाललंय मारी नका मारी नका मारी नका तुम्हाला कोण मारणार हाय आणि तुम्हाला मारून कोणाला काय मिळणार हाय हाय काय तुमच्याकडं खरंय कदम ए कदम ठीक आहे सगळी औषधं आणली आहेत तुझी हे बघ या गोळ्या हे आत्ता घ्यायचं औषध त्या गोळ्या दुपारी घ्यायच्या चल घे 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 ठेव तिकडे काय ठेव तिकडे नंतर विसरशील वहिनी ग्लास आणा चला लवकर ग्लास आणा ठेव तिकडे म्हणतो आणि नंतर विसरतोस हा हे बाई याचा एक डोस घ्यायचा दर घे साला कदमचा आपल्यावर विश्वास न राहिलाय साला आपल्याला लय सॅड वाटत नाही नाही त्याचे पैसे त्याला मिळाले ना मग काय प्रॉब्लेम नाही डोंट वरी यू सिद्ध्या ही बाटली म्हणजे पैशांनी भरलेली सुट्टी हळू हळू कोणी ऐकेल ना तू हळू बोल हे आपले चार ग्लास अरे यार चार कशाला आपला भाऊ सोडून गेला आपल्याला तरी पण भाऊचा ग्लास ठेवायचा आपला मोठा भाऊ होता ना तो हा मग ठेव 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 त्याचा पण ग्लास भरतो भाऊ आपल्याला सोडून गेला म्हणून हा त्याचा ग्लास आपण थोडा थोडा सगळ्याने वाटू मला बासा मला बासा आणि तू बोलतोस की कदमचा आपल्यावर विश्वास नाही हा यार विश्वास नाही माझ्यावर माझ्यावर विश्वास नाही म्हणून तो इथे आला नाही हरकत नाही त्याचा ग्लास मी एकटा घेतो आई किती दिवस झाले ग मला इथे बाबाला काहीतरी बोल की आता मी तुला सांगितलं होतं वय घर सोडून ये म्हणून हा त्यांनी लाख हाकललं तुला अक्कल नव्हती एवढी बोलते आवो हो किती वेळ असं गप बसणार आहात पोरगी येऊन बसली उरावर तिला परत धाडायची काहीतरी हालचाल करा ना नुसते बसलेत आपले आवो बोला की तुम्ही दोघींनी म्हणून एक काम करा माझा खिमा करा आणि जावयाच्या ताटात घाला म्हणजे तुमचा आत्मा शांत होईल साल दिवसभर दुकानात कोळशाच्या भट्टीत काम करायचं आणि घरी आलो की हे असं हे बघा मला शांत बसू दे जा 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 आपली कामं करा आई सोसाइट
सोसाय। अरे भाई ये सुसाइड क्या होता है? अरे भाई बात क्या है, तुम सुसाइड क्यों करना चाहते हो? ये मत पूछो चाचा, तुम्हारे आंसू निकल आएंगे। ये बड़ी दुख भरी कहानी है। इस स्टोरी में इमोशन है, ड्रामा है, ट्रेजेडी है। ये बसंती है ना, इससे मेरा लगन होने वाला था चाचा, लेकिन इसकी बूढ़ी मासी ने बीच में बांजी मार दी। अब मैं इस दुनिया में नहीं रह सकता। गांव वालों, सुसाइड सुसाइड सुसाइड। सुसाइड म्हणजे आत्महत्या ना रे? अरे बापरे, पहिल्यांदा त्याला खाली उतरो। अरे खाली कदम कदम खाली। अरे ही माझी पोरगी आणि ही माझी बायको, या दोन बायका आणि माझी फजिती ऐका। बाबा तुम्ही खाली या, मी परत जाते नवऱ्याकडे। जाते परत? हो हो खरंच जाते। आज परत आणि उद्या पुन्हा परत। अरे वा। नाही बाबा, आता माझे दिवस आले भरत। आई बाबाला काहीतरी समजाव ग। मी नालायक आहे। हा बाबूराव कदम एक नंबरचा नालायक आहे। अरे कदम कदम पडशील पाय घसरून खाली। एक कदम, अरे कदम चायला बाबा कपडे दिले होते अर्जंट म्हणून आणि हो वर चढून बसलाय। अहो मग दुकानात जावा आणि कपडे परत घेऊन टाका। आता कसं घेणार? कशी म्हणजे? अहो माझा शर्ट घालून वर चढलाय। पडशील पडशील पडशील। आम्हाला पैसे नको, तुम्ही पाहिजे आवाधी खाली या। मला माहितीये मी खाली आलो की तू पैसे मागणार, त्यापेक्षा मी तुला इथूनच पैसे देतो। बघो किती पैसे आहेत ते, 50 रुपये। अहो ते माझे। ओ हे गे 50 रुपये। अहो अहो असं काय करताय? मी खाली येऊ की पैसे खाली टाकू? अहो नको नको, घे घे 50 रुपये घे हे घे। अहो नको, बाकीचे पैसे पण देतो। कुठे तो हे केबल्या, हे सिद्ध्या, आपल्या वाट्याचे ते पैसे दे हा। मी मेलो ना, अरे मी मेलो ना तर माझे ते पैसे, ते पैसे माझ्या बायकोला द्या। हा मूर्ख माणूस काहीतरी घोटाळा करणार आहे, ह्याला आवरायला पाहिजे। मी टेरेसवर जातो, तू हे काम कर, त्याच्याशी बोलत राहा, त्याला गुंतवून ठेव। काय करायचं मी बघतो। थांब मी पण येतो, तो तुझं एकट्याचं ऐकणार नाही। चल चल। वर येऊ नका, वर येऊ नका, मी तुमचं ऐकणार नाही। वर येऊ नका, माझी शपथ आहे तुम्हाला, पैशाची शपथ। कदम कदम खाली, कदम काय करतो? कदम खाली। तुम्ही दोघे इथं का आलात? अरे केबल्या तुझं अजून लगीन झालेलं नाहीये। अरे पाय घसरून पडलास तर मरशील, तुझे पैसे पण फुकट जातील। हा वेड्यासारखं बडबडू कदम, खाली पोलीस आहेत, त्यांनी जर ऐकलं ना तर आपले सगळ्यांचे पैसे जातील। मला पोलिसाची धमकी देतो हे बघा साहेब। कदम मूर्खपणा करू नको, खाली आधी। हे बघ कदम, फक्त 2 महिने राहिले, थोडा धीर धर, बाकी सगळं व्यवस्थित होईल। पैसे मिळतील पण 2 महिने धीर धर, फक्त 2 महिने। पैसे पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे, नाहीतर मी बघ चाललो असा इथून। कदम अरे घसरून पडलास मेलास तर तुझ्या कुटुंबियांचे आणखीन हाल होतील, कळलं का? अगदी खरं बोललास रे, आयुष्यात मी काही बी करू शकलो नाही, शिक्षण घेतलं नाही, नोकरी केली नाही, आई बापाला सुख दिलं नाही, बायकोच्या गळ्यात पुटका मणी पण घालू शकलो नाही, माझी पोर इतकी गुणाची तिचं लगीन करून दिलं, तिचा नवरा असा निघाला। रडू नको रडू नको, पैसे आल्यानंतर सर्व काही ठीक होईल, तू काळजी करू नको, खाली ये। नाही ते काही नाही, मला माझे पैसे पाहिजेत, वचन दे वचन दे, नाहीतर मी उडी घेतो ही बघाशी। हा वेड्यासारखं बडबडू नको, ओरडू नको, खाली पोलीस आहेत, ऐकलं तर सगळे गोत्या देऊ, कळलं ना? ये खाली ये, ऐक माझं, खाली ये। ए पुढे येऊ नको, मागं फिर मागं फिर मागं फिर मागं फिर, सांगतोय पुढे येऊ नको, वेडेपणा करू नको, खाली ये खाली ये बघ, चांगले याला। Oh, my God.
सिद्या, कदमने त्याच्या बायकोला सांगितलं तर नसेल ना पैसे सापडल्याच? मी काय म्हणतोय? मला आता तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे. जा इथून, मी नंतर बोलेन तुझ्याशी. वहिनी, आता तुम्हीच धीर सोडला तर हिचं काय होईल? पुढे काय करायचं ठरवलं? गावाला जाईन. गावी इथे राहून तरी काय उपयोग आहे? आणि कुणासाठी राहायचं आता? त्यापेक्षा घर देते इकून पैसे देते जावयाला. पोरीला नांद मिळ तरी आणि मी ह्या गावी जाऊन राहती यांच्या. ठीक आहे, आणखीन काय करता येईल ते बघू आपण. येतो आम्ही, येतो ए सिद्ध्या, आपल्या वाट्याचे ते पैसे दे हा. मी मेलो ना, अरे मी मेलो ना तर माझे ते पैसे, ते पैसे माझ्या बायकोला द्या. पैसे, माझे पैसे. स्वप्न, फुकटचा पैसा हाती लागला आणि सगळं आयुष्यच विस्कटून गेलं. झालं उगाच ती पैशाने भरलेली बॅग बाहेर काढली आणि लपवून ठेवली. त्यापेक्षा पोलिसांच्या ताब्यात दिली असती तर बरं झालं असत. पण साला बेईमानीचा पैसा बेईमानानंच पचवता येतो. या पैशासाठी दोन जीवाभावाचे मित्र गेले आणि तिसरा मित्र त्याच्या डोळ्यात तर मला दगलबाजी दिसते. केबलला सांभाळायला पाहिजे. घ्या, हे पण घ्या, हे पण देऊन टाका. ह्याला म्हणतात स्वतःच्या बायकोला लंकेची पार्वती करणं आणि स्वतः मात्र हरिश्चंद्राचे अवतार म्हणून मिरवणं. आता बोला ना, गप्प का? अगं कदमची बायको गाव सोडून चालली आहे, तिला मदत नको करायला? हे दागिने गहाण ठेवून शक्य होतील तितके जास्त पैसे आपण तिला देऊ. अगं कारण तिला सगळे देऊ नका, 10 रुपये ठेवा ना आपल्यासाठी आणि येताना त्या 10 रुपयांचं 20 घेऊन या माझ्यासाठी. अगं भडकतेस कशाला तू? हो मी वाईट आहे? तुम्ही मात्र सद्गुणाचे पुतळेच आहात ना, जग्गाने म्हणायला पाहिजे. तो बघा, तो बघा, तो बघा, सिद्धार्थ यांनी आपल्या मित्राच्या बायकोला मदत करण्यासाठी बायकोचे दागिने घेतले. छापा, यांचे फोटो पेपर मध्ये छापा. आता झालं तुझं बोलून?
आता माझं जरा ऐक, तुला सांगू की नको कळत नाहीये, पण एक मात्र सांगतो, माझ्यावर विश्वास ठेव, आपल्याकडे खूप पैसे येणार आहेत. अगं नंतर मी तुला तुला दागिन्याने मढवीन. म्हणजे माझ्या मढ्यावरती दागिने घालणार आता तुम्ही? कळतच नाही. म्हणे खूप पैसे आहेत, आहेत का ते मला का दिसत नाहीयेत? का ते गुप्तधन आहे? अहो ऐका हो ऐका, सगळ्यांनी ऐका, माझ्या नवऱ्याला गुप्तधन सापडलंय, पण ते माझ्या मढ्यावरती घालणार आहे. ते गुप्तधन त्या डबोला कुठं ठेवलं असेल किंवा कोणतरी मदत करायला दिलं असेल किंवा मित्राच्या दारूपिण्यावरती घालवलं असेल, पण ते माझ्यापर्यंत नाही येणार. बायकोचे दागिने मात्र काढू दे. अरे ये केबल कोण आहे? अरे तू आहेस का? अरे ये काय चाललंय तुझं? अरे काय नाही रे बाबा. अरे काय माहिती का, मुंबईला फार कमी जागा असते ना, त्या थोड्याशा जागेमध्ये ऍडजस्ट व्हायची प्रॅक्टिस करतोय. अरे हो, तुला मुंबईमध्ये दुकानासाठी जागा हवी होती ना? हां येस, माझ्या नजरेत तशी एक जागा आहे. हां तुला हवी तशी. हां अगदी मोक्याच्या ठिकाणी, दादर एरियात. काय बोलतो? पण पैसे? डोंट वरी, तू फक्त पैसे सांग. बोल बोल, टेल मी प्राइस. नाही म्हणजे तू किंमत किती द्यायची सांग रे. ठीक आहे, त्या जागेचा मालक सध्या लोणावळा मध्ये. जी तयारी असेल तर तुझी त्याच्याशी भेट घालून देतो. पण माझ्या कमिशन? यू नो वरी, तू माझं काम कर, तुझं कमिशन तुला मिळून जाईल. चल चल मग तर, आत्ताच जाऊन भेटूया. येस येस, गो गो. नाही म्हणजे आपण दोघं जाऊया रे. कदमचं कुणी काही देणं लागतं असं काही कदम बोलला होता का? अहो जिथे असताना कधी काय सांगितलं नाही, काय कुणाकडून घ्यायचं काय नाही, परताना काय सांगणार आहेत व? हे पैसे नाही नाही नग, राहू द्या, अडी अडचणीला येतील. चव्हाणचं दुकान विकल्यानंतर काही पैसे येतील, तेही मी पाठवून देईन. काही लागलं सवरलं तर निसंकोचपणे मला सांगा. अजून कदमचे काही पैसे, म्हणजे अजून काही पैसे मिळाले तर मी नक्की पाठवेन. या असू दे. गुंडांना ठोकण्याचा तरीका तुमचा आमच्यासारखाच आहे म्हणायचा. जनरली आम्ही पट्ट्यानेच फोडून काढतो, मग पटापट सगळे गुन्हे कबूल करतात. पण काय आहे, पट्ट्याने कधी कधी जखमा होतात, मग त्या जखमांचा आधार घेऊन यांचे वकील यांना कोर्टातून सोडवून घेतात, म्हणून कधी कधी ट्यूबचा वापर करावा लागतो. साहेब अजून ठोक फोडून काढ बेनेला. अहो पाटोळे, तुमच्या ट्यूबच्या तुकड्यानं काही होणार नाही, त्याला आमचा टायरच पाहिजे. इस्माईल हा बॉस, घ्या त्याला. या चौघा मित्रांपैकी दोघांचा अपघाती मृत्यू झालाय, हा निव्वळ योगायोग असेल
हे पचायला मला जरा जड जात आहे. एन्काउंटर करावंच लागलं आम्हाला. बॉस नाही मान राय वो. ठीक आहे सोडून दे त्याला. ए याच्यावर लक्ष ठेव. तू मला आत्ताच्या आता पैसे दे शाहू. मी आजच हे गाव सोडून जाणार आहे. अरे एकच महिना राहिला एवढी कसली आली घाई. केवळ जरा शांतपणे विचार कर. जरा विचार कर. हे मग काय केले त्यांनी. मला उचलून नेलं आणि माझी ही अशी अवस्था केली. पण ज्यांचे पैसे होते ना त्यांनी. चल आपण इन्स्पेक्टर पाठवले ना भेटूया. चल इन्स्पेक्टर पाटोळे त्यांच्याच बरोबर आहे. काय मग इन्स्पेक्टर पाटोळे पण. ठीक आहे हा एक आठवडा जाऊ दे मग पैसे काढू आपण. ते काय नाही मला माझे पैसे तू दे. अरे केबल तुझ्यामुळे मी पण धोक्यात येईन कळलं ना. माझ्या पण मागे लागतील. ठीक आहे आता काय करायचं ना ते मीच बघतो. केबल केबल काय रे सिद्धू. अरे काय रे केबलला काय झालं. जाऊ दे ना. दहीहंडीला आहेस ना. म्हणजे काय माझ्याशिवाय दहीहंडी कोण फोडणार आहे. प्रॅक्टिसला आहे म्हणजे झालं नाहीतर बसशील काम करत. ना ना येतो संध्याकाळी ना येतो येतो. चल 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 रे येतो. पैसे काढण्यासाठी कुदळ फाडू शकतोस ना. मला वाटलंच होत तू असं काहीतरी करणार म्हणून मी तुझा पाठलाग करतो. नाही मी तुला अडवणार नाही. तू बिंदास पैसे काढ पण पैसे काढण्याआधी जरा इकडे तिकडे बघ. आता नाही मी गेल्या. त्यांची लोक तुझा पाठलाग करतात तुझ्या मागावर. इकडे तू पैसे काढलेस की दुसऱ्या क्षणात त्यांची गोळी तुझ्या शरीरात घुसेल. खेळ खाल्लास. केबल केबल चुकून गॅरेज मध्ये पडला असेल बहुतेक. घ्या ना एकच ग्लास.
एवढा कॉन्फिडन्स होता तुला? काय केवल कदमला मारणं तुला सोपं वाटलं असेल, पण माझ्या बाबतीत तसला विचार सुद्धा करू नकोस, जड जाईल. अच्छा, म्हणजे तू भाऊला जसं मारलंस त्याच्यापेक्षा जड जाईल मला? मी भाऊला मारलं नाही, तो अपघात होता, ऍक्सिडेंट होता. अच्छा, म्हणजे तू केलास तो अपघात आणि मी केला तो खून. हो, माझं लक्ष होतं तुझ्याकडे. तू कदमच्या पायाखालची वायर खेचलीस म्हणून त्याचा तोल गेला. अरे, त्याच्या मनाचाच तोल गेला होता, त्याला मी तरी काय करू. अरे, पण म्हणून तू मी समजावलं असतं त्याला, कळलं ना? हे बघ, त्या टायमाला आपल्याला जे सुचलं ते आपण केलं. आपण नाही, आपण नाही, तू तू केलंस. मी कदमला मारलं, मी त्याच्या पायाखालची केबल खेचली. काय करू सांग ना, काय करू? आयुष्यभर लोकांच्या शिव्या खात फक्त केबलचे पैसे जमा करत बसू का? अरे, कधी 1,00,000 रुपये मला मिळतील असं स्वप्न बघायचं सुद्धा मी धाडस केलं नव्हतं, तरी इथे मला 1,00,00,000 रुपये हाताला गावले होते. गेली 5 महिने मी स्वप्न बघत होतो आणि हा कदम माझं स्वप्न उधळून लावणार होता, म्हणून मी त्याला मारलं. ठीक आहे, जे झालं ते झालं. आता मी काय सांगतो ते ऐक. आपण आठवडाभर थांबूया, वेडेपणा नाही करायचा. समजून घे, वेडेपणा करू नकोस. आणि जर घाई केलीस तर आतापर्यंत सांभाळलेलं सगळं मातीत जाईल. पैसे हाताला लागले पाहिजे, नाही तर सगळी मेहनत फुकट जाईल आणि आयुष्यभर केबलच्या वायरी टाकत फिरावं लागल. Thank you.
कमी होऊ देणार नाही. सगळ्या घटनांचा अभ्यास करून बघ. बायपास जवळ अपघात होतो. अपघातात कारचा ड्रायव्हर मरतो, पण गाडीतली 5 कोटींची बॅग गायब होते. पण साहेब, याचा या तिघांच्या मृत्यूशी काय संबंध आहे? शिंदे, नीट नीट आठवून बघ. या चौघांमधला भाऊ टेलर अचानक हार्ट अटॅकने मरतो. इस्त्रीवाला कदम टेरेसवरून पडून मरतो. हो सर. आणि आता हा केबलवाला, केबलवाला पवार. हा पवार तेवढा एकच त्यांच्यामध्ये मूर्ख आणि बावळट होता, म्हणून तर त्याने आपल्याकडून मार खाल्ला. खरं आहे सर. आपल्याला भरपूर पैसे मिळणार ही कल्पना त्याला पचवता नाही आली. चा आईला, म्हणजे हा गॅरेजवाला एकटाच 5 कोटींची हंडी फोडणार की काय? करेक्ट करेक्ट शिंदे. आपल्या 5 कोटींमधला एक एक वाटेकरी त्याने अक्कल हुशारीने संपवलाय. 5 कोटी शिंदे, 5 कोटी. अरे 5 कोटींपुढे मित्र काय, दोस्ती काय, नवरा काय, का बायको काय? आज आमच्या राणींची स्वारी खुश दिसते. खरं सांगो, लग्नाच्या पहिल्या रात्री जशी दिसत होतीस ना, तशी दिसतेस आज तू. आज मी तुला खुश करणार आहे. माझ्याकडे एक जबरदस्त न्यूज आहे, आपलं आयुष्य बदलवून टाकणार आहे. माझ्याकडे पण एक न्यूज आहे तुमच्यासाठी, आयुष्य बदलून टाकणारी. काय सांगतेस? खरंच सांग ना, सांग ना, सांग ना, सांग. आधी तुम्ही सांगा. नाही नाही, आधी तू सांग. नाही, आधी तुम्ही. तू सांग. अरे आधी तुम्ही सांगा. हे बघ, लेडीज फर्स्ट. तू काय सांगणार आहेस माहितीये मला, तरी पण मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. काही मिनिट, काही मिनिटं उरलीत तुमच्या आयुष्यातली. आज आमच्या राणी साहेबांचा चेष्टेचा मूड दिसतोय. नाही खरच.
मी तुमच्या जेवणात विष घालवलंय. विष? हो, हे बघा. हे करताना तुला काहीच वाटलं नाही? वाटलं ना, खूप वाईट वाटलं. पण काय करू, तू माझी स्वप्न पूर्ण नाही करू शकला. तडजोड करून तुझ्या बरोबर राहण्याचा खूप प्रयत्न केला मी. एक साधं मूल नाही देऊ शकलास तू. मी वांज नाही आहे सिद्धार्थ, मला आई व्हायचंय, आई. म्हणून तू मला मारलंस? नाही, तुझ्या 5 लाखांच्या इन्शुरन्स पॉलिसीसाठी. जिवंतपणे तर तुझा काहीच उपयोग झाला नाही मला. तुझ्या मरणानंतर मी 5 लाखांची मालकीण होणार आहे. मूर्ख बाई, 5 लाखाच्या इन्शुरन्ससाठी तू मला मारून 5 कोटींवर पाणी फिरवलंस. तोंडाला किती रक्त लागले बघ. केवळ बोला, मला हॉस्पिटल मध्ये घेऊन चाल. अरे पण केवळ तर गेला ना. काय केवळ गेला? अरे हो, केवळ गेला ना. मी पण तिकडेच चाललो होता. तुला तुझा अनाथ आश्रम बांधायचा ना. मजा, गांधीजींच्या पायाशी शरण जा, तेच तुझं स्वप्न पूर्ण करतील. त्यांच्यावर श्रद्धा ठेव, त्यांची सेवा कर. खरंच म्हणजे माझ अनाथाश्रमाचं स्वप्न पूर्ण होईल? पण कस? सिद्ध,
मी परक पवार इन्शुरन्स कंपनीतून आलोय. बसा. थँक यू. बोला. आपल्या तीन मित्रांच्या अचानक मृत्यूमुळे निराश होऊन सिद्धूने आत्महत्या केली. त्याच्यामुळे त्याच्या बायकोने आमच्या कंपनीकडे इन्शुरन्ससाठी क्लेम केलेला आहे. पण आमच्या तपासात असं निष्पन्न झालेलं आहे की त्याला अन्नातून विष खायला देऊन त्याचा खून केलाय. बर. आणि आमचा संशय त्याच्या बायकोवर जातोय. आम्हाला हा खून त्याच्या बायकोनेच केला असावा असा संशय आहे. पण आणखी एका प्रकरणासाठी आम्ही तिला फॉलो करतो. तुम्ही एक काम करा, तुमचा FIR आमच्याकडे नोंदवून ठेवा. यस सर. ओ ईश्वर अल्ला तेरो सबको संमति दे. मी कुठे पैसे लपवले तरी कोण ना कोण तरी चोरतोच माझे पैसे. नाही नाही, आता मी गांधीजींवरतीच विश्वास ठेवणार.